या कोरोनाच्या नावाने जो काही असं देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे आणि त्या लॉकडाऊनमुळे अनेक जण उपाशी आहेत, उपासमार होतोय, ज्यांच्याकडे काम होती त्यांची कामं सुटलेली आहेत, अनेक कारखाने बंद झालेले आहेत आणि सगळ्यात मोठं की सर्वसामान्य माणूस याला या मोबाईलच्या मार्फत किती दाखवणे येतील. तुमच्याकडे सिम कार्ड कुठलेही असेल पण जे रिंगटोन असते ती रिंगटोन म्हणजे कोविड-19 वाजते, कोरोनाची वाजते आणि तुम्ही खरंच जर स्वतःला कोंडून घेतलं नाही तर तुम्हाला कोरोना होणार आणि कोरोना झाला की तुमचं मन आटल. 3 महिने झाले तरी ती रिंगटोन अजून बदललेली नाही. याच्या पाठीमागे काय षडयंत्र आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपलं तोंड उघडल्याशिवाय करणार नाही, माहिती दिल्याशिवाय करणार नाही. एकंदरीत कोरोना असा दिसतोय की परदेशातून आलेला आहे, म्हणजे परदेशी माणूस या देशामध्ये आला तो घेऊन आला, इथे काही लोकांना झालं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. जी काही भीती सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भरलेली आहे मी आकडेवारी याच्यासाठी दिली आहे की टीबीने जास्ती माणसं नेली पण कोरोनाने कमी नाही. माझं सगळं पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे की मागच्या वर्षी म्हणजे 2019 ते 31 डिसेंबर 2019 या वर्षी किती माणसं आपल्यातून निघून गेले, त्यांचा मृत्यू झाला, महिनाभर आपण असताना त्यांचं आकडेवारी द्या. आणि दुसरं 1 जानेवारी 2020 त्याच 25 जून 2020 हे दोन वेगवेगळे आकडे जे आहेत ते लोकांसमोर आपण असायला मांडावेत अशी माझी विनंती आहे. त्याला लोकांच्या मनामध्ये जी भीती या कोरोनाच्या निमित्ताने शासनाने जी बसवली ती भीती जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणूस हा आपलं नॉर्मल जीवन ज्याला आपण म्हणतो हे जगायला सुरुवात करणार नाही. आणि मग ती आकडेवारी देणं हे महत्वाचं आहे. मी निश्चितपणे सांगेन की मागच्या वर्षापेक्षा या वर्षी कमी माणसं. करोनाने माणसं दगावतात आहेत असं आपण म्हणतोय त्याच्यामध्ये आकडेवारी मोठी झाली पाहिजे पण ते आपल्या त्या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून मी सर्वसामान्य माणसाला विनंती करतोय की शासनाने जे आपल्याला कोरोनाच्या निमित्ताने ब्लॅकमेल केलं, आपलं आयुष्य पूर्णपणे असं उद्ध्वस्त केलेलं आहे, 30 तारखेपर्यंत वाट न पाहता आपण असताना आपलं आयुष्य नॉर्मल रीत्याने जगायला सुरुवात करावी. आज बापात बाप राहिला नाही, लेखात लेख राहिला नाही अशी असणारी परिस्थिती आहे. खरंच आपण कोणाला घ्यायला तयार नाही आणि आपण कोणाला भेटायलाही तयार. हे जे इतर कोणी जीवन भारतीय जनता पक्षाने सुरुवात केलेलं आहे
हे सर्वसामान्य जीवन आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। तर मिळून मिसळून राहणं हे असं सामान्य माणसाचं जीवन आहे आणि मग सर्वसामान्य माणसाला मागे असणारी विनंती आहे की शासनाची वाट बघू नका। केंद्रामध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल पॉलिटिकल लीडरशिप नावाची गोष्ट शिल्लकच राहिलेली नाही। शिक्षणाचं उदाहरण घे, शाळा चालू करायच्या की न चालू करायची हा तुम्ही निर्णय घ्या, तो जिल्हा पातळीवरती कशा सोडत आहे। चालू करायची असेल तर म्हणा चालू करा, या दिवसापासून चालू करा। आईबाप ठरवतील की आपली पोरं शाळेमध्ये पाठवायचे की न पाठवायचं,